पाशपाली पुलिस थाना अंतर्गत क्वारंटाइन सेंटर से चोरी करने की घटना सामने आई थी, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को पकड़ने में कामयाबी हासिल की है। इस दौरान पुलिस ने आरोपी से कुल 1,02,200 रुपए का मुद्देमाल जब्त किया है। मिली जानकारी के अनुसार पाचपावली पुलिस थाना अंतर्गत आने वाली नए प्रशासकीय पुलिस क्वार्टर बिल्डिंग की पुलिस क्वार्टर कोरोना के कारण खाली होने से उन्हें क्वारंटाइन सेंटर में तब्दील किया गया। हालांकि इस क्वारंटाइन सेंटर से 44,000 रुपए का मुद्देमाल चोरी की शिकायत फिरियादी ने दर्ज की, जिस पर कार्रवाई करते हुए पुलिस ने आरोपी को पकड़ने में कामयाबी हासिल की। इस संदर्भ में वरिष्ठ पुलिस निरीक्षक संजय मीणे ने अधिक जानकारी साझा की। पाचपावली पोलिसांच्या मागे नवीन क्वार्टर्स बांधण्यात आले आहे। पोलिसांच्या पोलीस वसाहत आहे ती, पोलिसांच्यासाठी नवीन क्वार्टर्स बांधण्यात आलेले आहे। तर ती क्वार्टर्स अजूनपर्यंत पोलिसांनी आपल्या ताब्यात घेतली नव्हती, त्यांना अलर्ट झाली होती परंतु अजून घेतली नव्हती। ती बिल्डिंग संपूर्ण खाली असल्यामुळे कोविडच्या दरम्यान क्वारंटाईन सेंटरकरिता ती बिल्डिंग वापरावी म्हणून NMC ने ती ताब्यात घेतली होती। आणि त्याच्यामध्ये जे पेशंट होत होते, जे सिरियस नव्हते, ते ज्यांना क्वारंटाईन करण्यात येत होतं असे पेशंट त्या बिल्डिंगमध्ये राहायला होते। परंतु कालांतराने असं लक्षात आलं की त्यातल्या काही वस्तू ज्या आहे, उदाहरणार्थ फॅन, आरसे, नळाच्या तोट्या वगैरे, त्या चोरीला जायला लागल्या होत्या। तर पोलीस पाळत ठेवून होते परंतु एक्झॅक्ट चोर काही सापडत नव्हता। परंतु आम्हाला परवा पेट्रोलिंग करताना कमाल चौकामध्ये एक संशयित माणूस दिसला, त्याच्या पाठीवर बॅगमध्ये एक फॅनसुद्धा होता। तर त्याच्याकडे मग आम्ही त्या अनुषंगाने सखोल चौकशी केली, तर त्यांनी ते चोरी केल्याचं कबूल केलेलं आहे आणि त्याच्याकडून त्याला अटक करून त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करून त्याच्याकडून आत्तापर्यंत 23 फॅन रिकवर करण्यात आलेले आहे। इतरही त्याच्या वाहनासह 1,02,000 रुपयाचा मुद्देमाल आजपर्यंत रिकवर केलेला आहे। इतरही अजून काही वस्तू त्याच्याकडून रिकवर होण्याची शक्यता आहे। आज आम्ही त्याची पुन्हा PCR मागतोय माननीय न्यायालयाला आणि पुढच्या तपासामध्ये अजून ज्या इतर चोरीला गेलेल्या वस्तू आहे त्या रिकवर करण्याचा प्रयत्न करत आहे। पोलिसांनी आरोपी से कुल 1,02,200 रुपये का मुद्देमाल जप्त किया और इस संदर्भ में पुलिस द्वारा आगे की कार्रवाई जारी है। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ दिशा हटवार BCN News नागपुर।